नमस्कार, स्नेहा कोरडेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी स्नेहाची सासू बोलत आहे. आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी गुलाबजामुन करून दाखवत आहे तुम्हाला. पाव किलो खव्याच्या गुलाबजामुनला लागण्याचे साहित्य. पाव किलो खवा घेतलेला आहे आणि हे 5 चमचे मैदा घेतलेला आहे. मोठा चमचा मैदा घेतलेला आहे. 1 मोठा चमचा रवा घेतलेला आहे. आणि हे जरा बेकिंग पावडर नसली तर कॉर्नफ्लावर घातला तरी चालतो आहे. एवढा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे थोडा आपला. 1 छोटा चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे. 1/2 किलो खव्यामध्ये हा मैदा घेतलेला आहे. तो मिक्स करायचा आहे. 5 चमचे मोठे 5 चमचे मैदा घेतलेला आहे. तो मिक्स करायचा. एक मोठा चमचा रवा घेतलेला आहे तो पण घ्यायचा. आणि हे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे 1/2 चमचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 15 मिनटं तरी ठेवायला पाहिजे. भिजायला पाहिजे हे जरा चांगलं. हे आता मळून झालेलं आहे. जर खवा पातळ असेल तर तुम्हाला मैदा त्याच्याप्रमाणेच घालायला लागेल. जरा जास्त घातला तरी चालतो आहे. म्हणजे कसंही असेल तसं घालायला पाहिजे बघून. खवा पातळ असला तर हा आता खवा घट्ट आहे वाढीत. हे आता मळून झालेलं आहे खवा. हे आता जरा 1-15 मिनटं तरी भिजायला पाहिजे म्हणून झाकून ठेवणे. गोळे करेपर्यंत जरा तेल तापवायला ठेवायचं बारीक गॅसवर. आता हे भिजलेलं आहे चांगलं. ह्याचे तर गोळे करून घ्यायचे मग तळायचे. आपल्याला कशी साईज पाहिजे तसे गोळे करून घ्यायचे. लहान पाहिजे असले लहान, मोठे पाहिजे असले मोठे, असे करून घ्यायचे सगळे गोळे. आपल्याला तर हे गोळे होत आलेले आहेत. आपल्याला लांब गोळे पाहिजे असले तर लांब करायचे, नाही तर गोल पाहिजे असले तरी गोल करायचे. जसे आपल्याला पाहिजे तसे करून घ्यायचे. आता हे तापलेलं आहे तेल आणि बारीक गॅसवरच तळायचे म्हणजे चांगले आपले होतात. तांबूस कलरवर तळायचे. आपल्याला केवढी पाहिजे तेवढी साईज करून घ्यायची. गोळे लांबट करा किंवा गोल करा तेही चालतात. आता तेल तापलेलं आहे ते आता तळून घ्यायचे आपल्याला गोळे. मंद गॅसवरच तळायचे म्हणजे चांगले होतात, नाहीतर ते करपल्यासारखे दिसतात. तांबूस कलरवर काढायचे. तर हे गोळे तळताना का नाही वरच्यावर हलवायला पाहिजे, नाहीतर एका साईडनंच काळे होतात, एका साईडनं असं म्हणजे पांढरे पांढरे राहतात. म्हणून एकसारखं हलवलं की एकसारखेच तांबूस होतात.
आता हे झालेलं आहे ते आपण काढू शकता। आता असा कलर यायला पाहिजे म्हणजे चांगले दिसतात, दिसायला पण चांगले वाटतात, खायला तर याच्याहून चांगले। पाकासाठी आता 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्याच्यात घालायला थोडीशी वेलदोड्याची पूड घेतलेली आहे, 2 चमचे वेलदोड्याची पूड घालायची त्याच्यात। आता 200 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे ते या कढईत टाकतो आणि त्याच्याबरोबरच हे पाणी पण तेवढंच घालायचं आहे पेलाभर। आता गॅस लावते, पाक तयार करायला पाहिजे। आता पाक हा पातळ पण करायचा नाही, जास्त घट्ट पण करायचा नाही, मध्यम असा पाक जरा तयार करायचा, म्हणजे पाणी लागायला नको त्याला हाताला। गॅस मोठा असला तरी चालेल, लवकर पाक तयार होते। आता उकळी यायला लागली, आता पाक तयार होईल तितक्यात। आताला पाणी लागायला नको असा पाक तयार करायचा आहे। पाक तयार झालेला आहे आता, हा त्याच्यात जरा वेलदोडीची पूड घालायची। आता हा पाक तयार झालेला आहे, बंद केलेला आहे गॅस, ह्याच्यात जरा वेलदोड्याची पूड टाकायची 1-2 चमचे। खाली उतरून आता त्याच्यात गुलाबजामुन टाकले, तळलेले टाकले तरी आता चालतंय, ते मुरतात, चांगले मुरतात। पाक आता तयार झालेला आहे। पाक म्हणजे कसा करायचा माहिती आहे का, पाणी द्या हाताला, पाणी लागायला नको असा पाक करायचा आणि जास्त घट्ट पण करायचा नाही। आता हे गुलाबजाम ह्याच्यात टाकते म्हणजे मुरतात आपले। झालाय पाक बरोबर। आता हे पाक उतरला का नाही खाली, पाक म्हणजे गॅसवरच घालायचं नाही गुलाबजामुन, नाहीतर असं फुटल्या सकवतात। ते जरा खाली उतरून जरासं हे झालं का नाही की मग पाक, अगदीच थंड पाक असलेला त्याच्यात पण घालायचे नाहीत, असा कोमट जरा गरम जरा असला तरी चालतोय, त्याच्यात गुलाबजामुन घालून ठेवायचे म्हणजे मुरतात चांगले। मी पद्मा कोरडे, माझा आज वाढदिवस आहे, 74वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने मी आज गुलाबजामुन केलेले आहेत ते तुम्हाला दाखवलेच आहेत। हे माझ्या तिसरी पिढी चालू आहे। Happy birthday to you, Aji.